हॅलो एवरीवन, आजच्या व्हिडिओमध्ये फ्रेंड्स आपण रसमलाई या केकचे खूप सुंदर आणि युनिक डेकोरेशन शिकणार आहोत। तर बघा, सगळ्यात अगोदर मी केकचं प्रॉपर फिनिशिंग करून घेते। तर फिनिशिंगसाठी मी पत्त्याचा पानाचा यूज करते, याने एकदम परफेक्ट केकचं फिनिशिंग येतं। यानंतर मी केकच्या कडेने झिगझॅग स्ट्रॅपरने डिझाईन बनवून घेते। आता हे झाल्यानंतर केकवरती आणखीन थोडंसं आपण फिनिशिंग करून घेऊयात। पुढे आपल्याला केकवरती डेकोरेट करण्यासाठी एका वाटीमध्ये 2 ते 3 चम्मच न्यूट्रल जेल, तसेच येलो कलर, गरजेनुसार पाणी आणि 2 ते 3 चम्मच होईल इतकी व्हिप क्रीम यामध्ये आपल्याला ॲड करायची आहे। आता हे सर्व आपल्याला अगदी व्यवस्थित असं केकवरती स्प्रेड करता येईल या कन्सिस्टन्सीमध्ये येईपर्यंत आपल्याला पाणी ॲड करत आपल्याला हे मिश्रण एकत्रित करून घ्यायचं आहे। इथे माझ्याकडून रसमलाई इसेन्स ॲड करायचे व्हिडिओ स्किप झाले आहे, ते तुम्ही नक्की ॲड करा, याने केकची चव खूप छान येते। तर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला याची कन्सिस्टन्सी करायची आहे, त्यामुळे आपल्याला हे केकवरती अगदी व्यवस्थित असं स्प्रेड करता येईल। आता हे तयार केलेलं जेल आपण केकवरती ओतून घेऊयात आणि नंतर पॅलेट नॅपच्या सहाय्याने अगदी व्यवस्थित असं पसरवून घेऊयात। यानंतर बघा, जिथे हे ड्रिपिंग केकच्या कडांनी झालेलं नाही तिथे मी चमच्याच्या सहाय्याने आर्टिफिशियल ड्रिपिंग करून घेते, याने आपला केक चमक एकदम मस्त असा दिसेल। पुढे मी कॅडबरीच्या आकाराचे काही चॉकलेट गार्निश बनवून घेतलेत। तुम्हालाही अशा प्रकारचे चॉकलेट गार्निश बनवायचे असतील तर व्हाईट चॉकलेट डबल बॉइलिंग मेथडने मेल्ट करून तुम्हीही अशा प्रकारच्या शेपमधून हे गार्निश बनवून घेऊ शकता। यानंतर हे व्हाईट गार्निश मला गोल्डन कलरचे करायचे आहेत, तर त्यासाठी बघा इथे मी गोल्डन डस्ट कलरचा यूज करते। त्यानंतर व्हिडिओ दाखवलेल्या प्रोसेसने हे गार्निश गोल्डन तुम्ही बनवून घेऊ शकता। गोल्डन गार्निशने बघा आपल्या केकला खूप छान असा लुक येईल। यानंतर मी केकवरती नोरी अनवन या माझ्या अगदी आवडत्या नोझलचा यूज करून ही रोजेस बनवून घेते। या नोझलने अगदी सुंदर अशी ही रोजेस बनतात। आता या रोजेसच्या मध्ये तसेच शेजारी जिथे जिथे स्पेस आहे तिथे मी त्याच नोझलने असे स्टार काढते। स्पेस कम्प्लीट केल्याने तसेच या रोजेसनेही तुम्ही पाहू शकता की आपला केक किती ऑसम असा दिसतो। आपल्याला हे येलो कलरचे न्यूट्रल जेल आहे तिथे मगाशी बनवून घेतलेले गोल्डन कलरचे गार्निश किंवा कॅडबरी आपल्याला या केकवरती ठेवायचे आहेत। यानंतर थोडेसे कडेने सिल्वर कलरचे अगदी लहान आकाराचे शुगर बॉल्स आपल्याला केकवरती डेकोरेट करायचे आहेत। पुढे आपण केकची बॉर्डर करून घेऊयात। तर बॉर्डरसाठीही मी नोरी एनवन नोझलचाच यूज केलेला आहे, तर तुम्ही पाहू शकता की बॉर्डरनेही आपला केक अगदी उठवून असा दिसतो आहे। यानंतर केकची पुढची प्रोसेस म्हणजे या संपूर्ण रोजेसवरती आपल्याला रसमलाई ठेवायची आहे। तर ही रसमलाई मला मार्केटमध्ये 100 रुपीजला 1/2 किलो या किमतीमध्ये मिळालेली आहे। पुढे केकच्या कडेने जिथे जेल ट्रिप नाही तिथे मी बदाम व पिस्त्याचे काप आपल्याला डेकोरेट करायचे आहेत। तसेच केकच्या वरतीही आपल्याला काही बदाम व पिस्त्याचे काप डेकोरेट करायचे आहेत। तर फ्रेंड्स पाहू शकता की यानेही आपल्या केकचा लुक एकदम चेंज झाला आहे आणि आपला केक किती भन्नाट असा दिसतो आहे। तर फ्रेंड्स, आजचा हा अतिशय सुंदर आणि डिफरंट डिझाईनचा हा रसमलाई केक कम्प्लीट झालेला आहे। आणि आजचा हा सुंदर केक तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा। तसेच आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑलवरती करा। असा छानसा केक घेऊन मी पुढच्या व्हिडिओत भेटेन। तोपर्यंत बाय बाय।